विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. गेले काही दिवस वेगवेगळ्या घटना घडल्या आणि उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सभागृहात आले. खरं म्हणजे समोरच्या बाजूनं मात्र गोंधळ झाला. जाणीवपूर्वक गोंधळ करण्याचं काम करताना या सभागृहात जे उपस्थित मंत्री आहेत त्यांनी शपथ घेताना जे टेक्स्ट आमच्या हातात होतं त्याच टेक्स्टचं वाचन केलं. पण एखादं चांगलं काम, आनंदाची घटना घडत असताना आपल्या आयुष्यात आपलं जे दैवत आहे त्याचा उल्लेख जर कोणी केला आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जर झाला असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला का राग आला हा सगळ्यात महत्त्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतलं. या महात्म्यांचं नाव घेताना समोर देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे जे बसलेले लोक आहेत यांना का राग आला, या सगळ्या लोकांच्या विषयी यांच्या मनात असूया का आहे आणि आजच नाही पिढ्यानपिढ्याही असूया यांच्या मनात आहे, तो राग त्यांच्या मनून बाहेर आला याचं आम्हाला अध्यक्ष महोदय दुःख वाटतं. अध्यक्ष महोदय, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण विरोधी पक्ष नेता पण आम्हाला दर्जेदार असावा अशी आमची मागणी आहे. त्यांना एक डेकोरम ठेवावा. उद्धवजी ठाकरे आज पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात त्या सभागृहात पाय ठेवत आहेत. त्यांचा सन्मान ठेवणं, कोणताही मतांची विभागणी जी होणार आहे ती मोजली जाणार आहे. कोर्टाने आदेश दिलेला त्या पद्धतीनं आपण ही मतमोजणी करून घोडे बाजाराला वाव कुठं दिला नाही म्हणून आपलं अभिनंदन पहिल्यांदा मला करायचं. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचा घोडेबाजार या 5 वर्षात या महाराष्ट्राच्या विधानसभेत होणार नाही याची खातरजमा आज आपल्या या कृतीतून झाली असं मला वाटतंय. आणि म्हणून मी या समर्थनार्थ भाषण करायची नाहीत हे आपलं ठरलेलं, परंतु आतापर्यंत जे चुकीचं रेकॉर्डवर आणलं, प्रोटेम स्पीकर मंत्रिमंडळाला नेमण्याचा अधिकार आहे, रोज तो प्रोटेम स्पीकर बदलण्याचा तसा टेक्निकली अधिकार मंत्रिमंडळाला आहे. आणि जे मंत्रिमंडळ आलं त्याच्या प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीबद्दल वाद, शपथेबद्दल वाद, आपल्या मनात जे योग्य वाटत नाही त्या बाबतीत नियमानुसार बोलण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. पण सगळे नियम बाजूला ठेवून आज विरोधी बाजूनं बोलण्यात आलं. माझी शंका अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेता होण्यासाठी त्यांना थोडीशी कॉम्पिटिशन असावी आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेता होणार का देवेंद्र फडणवीस अशी काहीतरी स्पर्धा असावी. आणि अजून विरोधी पक्ष नेता नेमायचा आहे त्यामुळं त्यांना पूर्ण विचार करायला संधी द्या. त्यांच्यातल्या एकत्रित जे काही 105 आलेले आहेत त्यांचं एकमत झाल्यावर विरोधी पक्षांना त्यांचं स्थान ग्रहण करण्याची आपण संधी द्यावी. जो पॉइंट ऑफ ऑर्डर त्याच्यानंतर पॉइंट ऑफ प्रोसिजर निर्माण केली त्या संदर्भामध्ये हे बरोबर आहे की आपण रुलिंग दिलेलं आहे, पण मला एक निदर्शन आणायचं आहे की आम्ही जे काही शिवरायाचं नाव घेतलं का फुले आंबेडकरांचं हा वेगळा पार्ट आहे, परंतु त्यानंतर राज्यपालांनी आम्हाला जी शपथ दिलेली आहे ती आम्ही इंटॅक्ट वाचलेली आहे. त्याच्या अगोदर आणि नंतर त्याचा काही संबंध येत नाही, तो आमच्या दैवतांचंच घेतलेलं आम्ही नाव आहे. नंबर 2, आपण सुद्धा इथे शपथविधी आमदारांचा घेताना ह्या गोष्टींचा उल्लेख करतो, ते सुद्धा करतात. संसदेमध्ये तर प्रत्येक जण शपथ घेताना कोणी श्रीराम कोणी काय कोणी काय, आता यामुळे जर त्या शपथा जर रद्द होणार असेल तर अख्खी संसदच बरखास्त करावी लागेल, कारण सगळ्यांनीच काही ना काहीतरी नाव. म्हणून शपथेचा मूळ आणि मुख्य गाभा आहे तो इंटॅक्ट वाचला गेलेला आहे
त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही. आपण बरोबर सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं की मजबूत विरोधी पक्ष पाहिजे आहे. तो मजबूत विरोधी पक्ष आज आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे जनतेला, आणि त्याऐवजी ते आता बाहेर पडून गेले. आता मजबूतीने उभं राहायला पाहिजे ना इथं. महोदय, आज तसं सभागृहाचा एक महत्वाचा दिवस आहे आणि या निमित्तानं आपले या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव इथे मंजूर झाला. 170 आपला नंबर धरला तर 170 सदस्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केलेलं आहे. खरं जे यामध्ये या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो, उद्धवजींचं आणि सर्वांचं अभिनंदन मी येथे करतो आहे. ज्या वेळेस 170 आकडा हा आहे सरकार जवळ, इतके आणि तो आकडा संजय राऊतांनी सांगितला होता 169 169. बरं, 169. खरं म्हणजे संजय राऊत यांनी 170 सांगितला होता आणि तो आहे आता, तो ठीक आहे. मला यामध्ये एक सांगायचंय की शेवटी राज्य घटनेनं ही लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे, आपले पक्ष आहेत, मतमतांतर आहेत, हे आपण मान्य करतो. ज्यावेळेस सभागृहामध्ये इतके मोठं बहुमत आहे हे माहिती आहे. खरं म्हणजे विरोधी पक्षानं आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजींचा आज अभिनंदन करायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी विश्वास दाखवायला पाहिजे का चला तुम्ही सरकार चालवा हे दाखवण्याची गरज होती. त्यांनी त्याऐवजी अशी काही भाषण केली आणि शेवटी काय केलं, निघून गेले. अध्यक्ष महोदय, खरं जे प्रचाराच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत असायचे की मला आता विरोधी पक्ष नेताच दिसत नाही, कोण होणार विरोधी पक्ष नेता. आणि मी त्यावेळेस उत्तर दिलं होतं, त्यांना उत्तर दिलं होतं, देवेंद्रजी फार काही नाही, तुम्ही आरशा पुढे उभं राहा, तुम्हाला विरोधी पक्ष नेता दिसेल. आज ते सिद्ध झालेलं दिसत आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सदस्यांचं इथे सर्वांचं अभिनंदन इथे करतो, माननीय उद्धवजींचं अभिनंदन करतो. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा.